तारवंडी येथील भटकळवाडीच्या लेंढेमाळ्यात मनोजकुमार कारभारी काचळे यांच्या शेतात आज सकाळी मृत बिबट्या आढळून आला. सदर घटनेची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य श्री शरदराव लेंडे यांनी वनविभागाला दिली. सदर घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनरक्षक श्री अमित भिसे, ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री वैभव काकडे, वनपाल श्री एम के साळुंके, श्री के जी भालेराव, श्री टी ए जगताप, श्री खगरे, श्री वसंत जाधव, रेस्क्यू टीमचे सदस्य आणि सर्पमित्र श्री आकाश माळी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. मृत बिबट्याचे शवविच्छेदन माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रातील पशुवैद्यकीय दवाखान्यात करण्यात आले. मृत बिबट्याचे वय 8 ते 9 वर्ष असून नर आहे. या बिबट्याच्या डोक्याला धडक लागून मेंदूत रक्तस्राव झाल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाले आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशिकांत डुंबरे व डॉक्टर चंदन सवणे यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले.